अधिकार आपण बजावलेला आहे, खर तर लोकसभेचा पवित्राचा उत्सव लोकशाहीचा मानला जातो, काय सांगाल आज मतदान केलं? निश्चित आज उत्सवच आहे, आज लोकशाही साजरी करतोय, आज आपण लोकशाहीचा जयघोष करत आहोत आणि लोकशाहीचाच जयघोष झाला पाहिजे. आज लोक दाखवणार आहेत की लोकशाहीची ताकद काय असते मतदान पेटीत, आणि आपण सगळे मतदान करूयात आणि सोलापूरची विकासाची वाट धरूयात. जोरदार प्रचार केला, लोकांमध्ये गेलात, काय लोकांचं मूड तुम्हाला दिसतं? एकंदरीत लोकांचा मनात एक प्रकारचा रोष दिसून येतोय, कारण का मागच्या 10 वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालाय. शेतकरी असतील, कामगार असतील, सर्वसामान्य लोक असतील, मग पाणी असेल, महागाई असेल, रस्ते असेल, बेरोजगारी असेल, तर एकंदरीत तो रोष दिसून येतोय आणि हुकुमशाहीच्या विरोधात पण एक लाट दिसून येते, आणि म्हणून आज आपण लोकशाही साजरी करूयात. खरं तर 5 आमदार जे सत्तेतले आपल्या समोर होते, मात्र आपण सुरुवातीपासून प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. कशा पद्धतीने एकंदरीत हा संपूर्ण प्रवास होता, कारण पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेला? नाही, 5 आमदार समोर म्हणजे 5 आमदार मतदारसंघात होते, पण लोक एका बाजूला आहेत आणि ते एका बाजूला आहेत, ते 5च आहेत, दुसऱ्या बाजूला लोकांचा जनसमूह आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली मॅडम? 100% जिथे जिथे मी गेली तिथे लोक म्हणाले की आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही आहोत. लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली अशी प्रतिक्रिया दिसून आली लोकांना. विधानसभा नेहमी लढलाय, पहिल्यांदा लोकसभा लढता, काय फरक वाटतो, काय जास्त मनस्ताप? लोकसभा खूप मोठा मतदारसंघ आहे, विधानसभेच्या 6 पटीचा आहे, पण त्यानिमित्ताने गावोगावी जाण्याचा भेट लोकांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात काय आहे आणि शेतकऱ्यांची सेवा जर करायला मिळाली तर त्याच्यापेक्षा अहो भाग्य काय असू शकतं. मॅडम, आपका ये पहिली चुनाव, पहिला चुनाव है लोकसभेचा, पहिला चुनाव आहे आपका, पहिला चुनाव है. 15 दिन में जो आपका प्रचार हुआ, जो बहुत आक्रमकता से हुआ दोनों बाजू से, तो आपका क्या अनुभव? नहीं, 2 महीने से मेरा प्रचार चल रहा है, 2.5 महीने हुए हैं, और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था, और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए. चार जून लगाए चित्र असेल दिशा, तुम्ही बघालच. तापमानाचा पारा देखील 44 पार होत आहे, यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती, आणि गावभेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही आहे. त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला. सोलापूरचं मतदान 65%च्या आसपास नेहमी राहतं, जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन करा? नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीची चा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे. आफ्टर थ्राइस कॉन्सिक्युटिव्ह व्हिक्टरी इन विधानसभा, नाऊ यू आर कंटेस्टिंग द लोकसभा, व्हॉट डिफरन्स यू आर फाइंडिंग इट, अँड हाऊ यू लुक ॲट द चॅलेंज ऑफ बीजेपी कॅन्डिडेट राम साकरे? इट इज अ डेफिनेटली 6 times दॅट ऑफ अ विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी, अँड इलेक्शन इज अन इलेक्शन, नेवर अंडर एस्टिमेट युअर अपोनंट, बट द पीपल आर डेफिनेटली व्हेरी अँग्री विथ द वे द बीजेपी हॅज ट्रीटेड दॅम इन द लास्ट 10 years. सोलापूर हॅज सफर्ड ह्युजली बिकॉज ऑफ द बीजेपी, अँड पीपल वॉन्ट टू टेक दॅट revenge, and people want development now, they don't want anything else apart from development, they do not believe in atitati chi ladat.